अशा प्रकारचं स्वागत करतो. पहिला चेंडू राहुल कवटे उद्यायतीच्या बाहेर अतिरिक्त धावली जुन्नर संघाचे खाते उघडले. ओ वाळका तर मात्र सोनू फिरदारे मागच्या सामन्याची ज्याने मात्र केलेली कामगिरी करणारा गोलंदाज. ओ सुरेश पटकर जगातडीकडे घेऊन जायला गेला आणि मोरी यांनी उरकडे संघाला भूषण पहिलं यश. हेमंतभाई भुजबळ यांच्याकडून प्रत्येक विकेटला 50 रुपयाचं पारितोषिक. भूषण पहिली विकेट मोरी यांनी उरकडेला. अरुण मामा पारखे हे देखील मात्र फोनवर समावेश त्याला आनंद घेत आहेत. एक सुरेश फटका भूषण या फटक्याबद्दल काय म्हणा वाटतं तुला? सेवागला लाजवेल अशा प्रकारची कवड राहायच्या आधारा. आउटस्टँडिंग आहे पाहिजे. यावेळेस फुलटस मध्ये चेंडू खराब चेंडू परंतु तितकाच फायदा घेतला नाही. आणि झेल अनवर भाई झेल मात्र सुटला गेले. खराब क्षेत्र पाण्यास मिळते. शेवटे पुढील चेंडू. ओ याचा झेल पुन्हा सुटला. संतोष जास्कर पुन्हा चुका उघडून प्रत्येक विकेटला 50 रुपये. तर ओ अनवर भाई पुन्हा एकदा झेल होतोय की नाही झेल टिपला. अमित सय्यद राजभूषण राहुल कवटे यांच्या म्हणजे पूर्णपणे लाभले गेले. दीपक भाऊ आपण देखील आला सामने पाहण्यासाठी. आपल्या देखील मंडळातर्फे हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. अमोल भागवत गोलंदाजी दर्जा मिळवण्यासाठी अरुण मामांचं जे सहकार्य लाभलं त्यांचं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. म्हणजे टप्प्याची गोलंदाजी मैदानात करतोय अमोल. ओ शापी चेंडू इम्रान काझीच्या बॅटमध्ये निघाला. खान करीत प्रहार मे चान्स चेंडू सीमारे शेता बाहेर षटकार साधावा. आपण पाहतो व्यवसाय जर पाहायला गेलं वाईट चेंडू असणारे अतिरिक्त धावे. राम घोगरे आणि स्वपन शेठ घोगरे यांनी नारायणराव संघाची निवड का केली कारण की दलांमध्ये धावे 16 षट. इम्रान काझीसाठी अमोल भागवत मारा करतोय. ओ टाकला गेला मैदानात पुन्हा अमोल. लाजवाब गोलंदाजी मैदानात चापलेली केली जाते. अमोल लेफ्ट ओव्हर द विकेट. ओ इम्रान काझी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंटला येतोय. आज मैदानात चाचणी कशा प्रकारे गिरवला. दीप चोरलेला चेंडू घेऊन काढला गेलाय. चेंडूचा कलेक्शन निलेश करतोय. दरम्यान घेतली गेलेली सिंगल आणि सिंगलच्या चाने धावायचा. राहुल कवटे मारा करण्यात सज्ज असणारे. गावच्या बाजूला राऊंड द विकेट मारा केला. क्षेत्ररक्षणात मात्र वारंवार बदल केला जातोय कारण की डीप मिड विकेटला मात्र अमोल भागवतला हलवण्यात आले आणि आनंद रोकडेला शॉर्ट मिड विकेटला घेतलंय. राहुल कवटे हो शक्ती चेंडू टाकला गेला. निलेश चेंडू कलेक्शन करणार आहे की काय? आताला फेमिकॉल लावल्यासारखा असतो. जातो चेंडू चिटकतो. निर्गुडे संघाला तिसरं यश. धावपळ म्हणून राहुलकडे पाहिलं जात. पुन्हा एकदा मैदानात चापत डिलीट केला गेला आहे. राहुल मैदानात आला आला पुन्हा फलंदाजात. लक्ष्मी की काय बाबू सुरेख गोलंदाजी मैदानात चापले केले जाते. राहुल कुंजाटवर हलका तर मात्र चेंडू घेऊन काढला गेला. शॉर्ट मिड विकेटला आनंद रोकडे चेंडूचं कलेक्शन करणार आहे. सिंगल घेतली गेली. राहुल बॅची कर घेतली गेली. चेंडू डिक्लेरेशन एरियामध्ये येतोय. राहुल फलक एक आणि निश्चितच अमोल भागवत आणि राहुल गुंजाळ हा सामना मैदानात रंगणार. दरम्यान जगह अमोल भागवत पत्ता सचिव सचिन जटर हे देखील सामने पाहण्यात. अमोल भागवत लोटा फटका मारायचा प्रयत्न केला गेला आहे. चेंडू मात्र निश्चितच शॉर्ट मिड विकेट. लेग साईडच्या दिसरे चेंडू आपल्या दरम्यान घेतली गेलेली सिंगल आणि एका सिंगलच्या साईने राहुलावर नाही कारण की पहिले 4 विकेट मोर्याला मिळाले. 21 धावा 4 बाद 21. भूषणची आज भविष्यवाणी की आज मोर्या नुरगडे संघ आज बाजी मारणार. एक धाव मात्र घेतली गेली. एका धावीने धावा फलक जाऊन पोहोचला. अमोल गुंजाळ राहुल गुंजाळ मात्र चेंडू समजू शकत नाहीये. निश्चितच राहिल्या सुरलेला आपे राहुल गुंजाळ. सुरेश फटकाचा दर होता. चेंडू खेळून काढला गेला. राहुलच्या बॅटमधनं एस्टरावर मात्र चेंडू खेळून काढला गेला. 2 धावा घेतल्या गेल्या. आज राहुलच्या फटक्यात चौकारावर जाणार की काय? तर मात्र सुरेश फटका राहुल गुंजाळचा बॅटवरनं. भूषण प्रचंड मोठा प्रहार. राहुल गुंजाळ षटकार साधावा. धावफलक साधावा. पहिला चेंडू मात्र घेऊन काढला गेला. डीप लावायला मात्र चेंडूचं कलेक्शन केलं गेलंय. एक धाव घेतली गेलीय. एका धावीने धावफलक जाऊन तो पोहोचता गेला. जिंकते माझ्या गणेश कवटे पुन्हा एकदा गावच्या बाजूनं राहता मोर्द विकेट मारा करतोय. हो या दरम्यान वाईट चेंडू. एक अनुभवी खेळाडू मात्र समोर असला कवटे. हो पुन्हा वाईट चेंडू. धावपळ 33 वर जाऊन पोहोचता. एक खराब कामगिरी मात्र करणे गरजेचं आहे. एक हो राहुल कवटे मिडल फोडायला गेला आणि निश्चितच एक नवतरुण खेळून फलंदाज होते माझ्या. फटका दरम्यान त्याला खेळून काढला गेला. दुसरा यश मिळते की काय? राहुल कवटे कडून सुटला गेलेला झेल. आज आतापर्यंत पाहायला गेला भूषण गणेश कवटेवर.
ओ यावेळेस आता चेंडू समजू शकत नाहीये अतिशय ओ या दरम्यान मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला गेला मोहन माता जेल टिपला फलंदाज जुन्नर संघाला धक्का बसला गेला धाव फलकावर धाव असणार बस तिकडे गोलंदाजी मंकट विकेटचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतले पण निश्चितच प्रत्येक खेळाडूला माहिती आता टेनिस क्रिकेट म्हटलं की मंकट विकेट डायरेक्ट असतं चेंडू मात्र निश्चित लेग साइडला खेळून काढला गेला एक धाव बनवले गेले दुसरा धावेचा प्रयत्न असणार धाव फलक एका सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक माहिती आपणही या ठिकाणी समालोचन कक्षातून सामन्याचा आनंद घ्यावा आपल्याला देखील विनंती करण्यात येईल ज्ञानेश्वर घोगरे मंडळाचे मार्गदर्शक समालोचन कक्षातून आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घ्यावा ही मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते आपण इथे येऊन स्थान आपण लिहायचंय धन्यवाद गोलंदाजी मार्फत ओ पहिला चेंडू मात्र घेऊन काढला गेला गुंड्या या दरम्यान जेल होतोय की नाही जेल सुटला गेला आहे एक बनवली गेली आहे दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे दोन बनवल्या गेल्या धाव फलक दोन धावांनी जाऊन पोहोचला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला बॅटवर मात्र जम विकेट मात्र आज अनवर भाईंच कौतुक करूशी वाटत चेंडू मात्र डीप लॉन्ग वनला घेऊन काढला गेला मोहन माकार एक लाजवाब क्षेत्ररक्षण असणारे दरम्यानच्या दहा सिंगल वर समाधान अनवर शेख मात्र यष्टरक्षकाच्या भूमिकेत काम करायचं पाहतोय आज अनवरला देखील आपली कामगिरी करावी लागणार आहे ओ शाकिब बॅटवर चेंडू येत नाहीये दरम्यान धावबाची संधी आणि दरम्यानच्या काळात मात्र शाकिब धावबाद होतोय की काय खेळाडू धावबाद तासकर ओ मोठा फटका खेळून काढला गेला दरम्यान झेल टिपला अप्रतिम झेल माहित नसेल त्यांनाही सांगणं गरजेचं आहे पहिला चेंडू मिळतो पुढे लागला मंगेश गोरेला पहिले रश एक लाजवाब गोलंदाजी मैदानात छापले केली जाते मंगेश गोरे एक आयकॉन खेळाडू एक सुरेख गोलंदाजी मैदानात करतोय मंगेश गोरे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा पावतोय गावच्या बाजूला ओ वाईट चेंडू एक अतिरिक्त धावे मंगेश गोरे एकोणचाळीस बनवायचा ओ हलक्या तर मात्र चेंडू खेळून काढला गेला चेंडू मात्र निश्चित असत लेग साईडच्या दिशेनं खेळून काढला गेला सिंगल मंगेश गोरे या गोलंदाजाला मात्र काहीतरी करावं लागणार आहे ओ सुरक्षित रक्षण मात्र त्या ठिकाणी असणार आहे एक धाव घेतली गेली संत तासकर देखील आपला घात खोलतोय धाव फरक जाऊन पोहोचला मैदानात निश्चितच मंगेश गोरेला काहीतरी कमाल करावी लागणार आहे चेंडू डिक्लेरेशन एरियामध्ये येतोय एक धाव हो या दरम्यान टाकला गेला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पण त्यांनी राईट करावलं हो हलक्या तर मात्र चेंडू त्यांनी एक धाव घेतली गेली दुसरं धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निश्चित असणार आहे धाव फलक एका धावीने जाऊन पोहोचला पुन्हा एकदा मंगेश हो मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला प्रचंड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी एक धाव बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इम्रान काझी नका संतोषात पण या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय निर्गुणचा संघ मंगेश कोरे पहिलं षटक संपलं गेलंय दुसरं षटक मात्र गोलंदाजी मार्गवर जैन संतोष तासकर दुसरा धक्का बसला गेला मोर लागणार गणेश कवटेसाठी पुन्हा एकदा जैन राऊंड द विकेट मारा करतोय गावच्या बाजूला जोरदार अपील गेली पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा गेला जातोय जैन पुन्हा राऊंड द विकेट शांत प्रकारचं वातावरण अशांत करण्याचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळत नाही राहुल कवटे पुन्हा एकदा गणेश कवटेसाठी ओ स्लोवर रन पद्धत चेंडू मात्र टाकला गेला आहे ओ झेल होता गेला चेंडू मात्र सीमारे सुद्धा अगदी बाहेर खेळ रन गणेश कवटे ब्रांडे फटका तेरा धावा उजव्या एसटीचा बाहेर पंचांनी वाईट कळवलं एक अतिरिक्त धाव धाव फरक चालू सुरे एक गोलंदाजी मैदानात चाचणी केली जाते जैन कम बॅक करतोय टॉपेज लागला गेला आहे चेंडू मात्र डिक्लेरेशन पहिली वॉर्निंग पंचांची निर्गुडे संघाला गोलंदाज किसाल सुरे फटका मात्र चांदले खेळून झाला गेला आहे सोनू पिरदेला मिळालेला निश्चित एक अप्रतिम झेल आणि ओबाचिकर त्या ठिकाणी मात्र चेंडू खेळून झाला गेला लेग साईडला डिक्लेरेशन एरियामध्ये एक नापरी पाठवा मोहन नाता एक सुरे फटका मात्र चांदले खेळून झाला गेला आहे एक बनवली गेली आहे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला गेला दुसरी देखील पडून पूर्ण
त्या चिखलर इम्रान खान निघून सुटला गेलेला जेल डिक्लेरेशन एरिया 20 धावा बनवायच्यात निम्म्या बनवल्या निम्म्या बनवायच्यात गणेश कवडे प्रचंड मत अपरार चेअरमॅन पुन्हा मत अपरार केला गेला गणेश कवडे नो चान्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेअरमॅन इंदिरा काळामध्ये राहुल कवटे पेक्षा गणेश कवटेला मागणी वाटते मार्गवर जैन कादामध्ये चेंडू दिला गेला मोहन महाकाळ ब्रेक गोलंदाजी मैदानाच्या आत गेले जातो कोण खेळला बिगिट केला गेला झेर टिपला मोहन महाकाळ बाद गणेश कवटेचा बाद प्रचंड मोठा प्रहार आज गणेश कवटेला कौतुक करूशी वाटतं ओ सुरेख फटका गणेश कवटे चेंडू सीमेवर एक राजे फलंदाजी मोरे यांनी फायनल मध्ये आणि गणेश कवटे मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी मोरे यांनी